जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज निमित्तानं देहूमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी महाद्वार आणि मंदिर परिसराची स्वच्छता केली. तसंच तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन स्थान आणि परिसर सुद्धा स्वच्छ करण्यात आला. सातपुड्यातल्या डोंगररांगांमध्ये होळीच्या आधी आदिवासींना प्रचंड यामध्ये महत्व आहे आणि होळीमातेला नवस करताना आदिवासी पारंपरिक साज सुद्धा चढवतात, ज्यामध्ये मोरपिसापासून तयार होणाऱ्या टोपाला अधिक महत्व आहे. बंजारा दांड्यावर होळी सणाची चाहूल लागली आहे. दांडी पौर्णिमेपासून बंजारा समाजाच्या होळीला सुरुवात होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला सर्व तांडाच रंगात हरवतो. या दिवशी बंजारा लोकगीतं गात फाग म्हणजे होळी साजरी करतात. मोठ्या व्यक्ती तसंच दीराकडून महिला हक्कानं पैसा घेऊन सणाचा आनंद. होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. येवल्यामध्ये होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. विशेष म्हणजे यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न रेखाटण्यात आलेत. कांद्याला हमी भाव द्या, अनुदान द्या अशा पद्धतीच्या मागण्या या टिमक्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. अभिनेता राजकुमार राव लवकरच चित्रपटात झळकणार आहे. दिव्यांग उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्यावरील सर या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होतीये. या स्पर्धेमध्ये 22 सामने खेळले जातील. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यानचा पहिला सामना आज खेळवला जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे